पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या इंधन वाचवा या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोलियम वितरकांच्या संघटनेने महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. त्यानुसार येत्या 14 मे पासून 8 राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी बंद राहणार आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यामुळे या राज्यातील अंदाजे 20,000 पेट्रोल पंप प्रत्येक रविवारी बंद राहतील. केवळ रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिलं जाईल. त्यासाठी रविवारी पेट्रोल पंपावर एक कर्मचारी उपलब्ध असेल. या निर्णयाची माहिती अजूनही तेल कंपन्यांना देण्यात आलेली नाहीये. याबद्दलची चर्चा अजूनही सुरू आहे. या निर्णयामुळे तामिळनाडूत तब्बल 150 कोटींचा तोटा सहन करावा लागेल. मात्र रविवारी पेट्रोलच्या विक्रीत 40% घट होत असल्याचेही निदर्शनास आलंय.